प्रीमियर लीग नव्या युगातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आयोजक हिंदवी युवा प्रतिष्ठान तर मी विनंती करतो हेमंत पाटील आपण पंचांची भूमिका साध्य करायची आहे या सामन्यासाठी हेमंत पाटील हेमंत पाटील आपण जर माझा आवाज ऐकत असेल तर आपण कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे चला तर मॅचकडे परशुराम वॉरियर्स आणि रिग्नेश इलेवन दोन्ही संघाचा बारावा खेळाडू तरुण आहेत कॉम्बॉक्समध्ये उपलब्ध दरम्यान मॅचकडे एक रंगतदार मॅच तर वैयक्तिक पहिला सांगित पहिलं षटक घेऊन सागर विनायकसाठी सलामीचा फलंदाज विनायक हलक्या निकट करण्याचा प्रयत्न इथे मात्र मात्र खूप चांगला कॉल विनायक यांच्याकडून नंदन यांच्यासाठी दरम्यान नकारा आला आणि दरम्यान पहिला चेंडून निर्धावा हाताळत असताना सागर मॅन्डेटरी पॉवर षटक आहे आणि अशा वेळेस पहिला बॉल डॉट म्हणजेच एक ऊर्जा देऊन जाईल ते म्हणजेच गोलंदाज सागर याला चांगली गोलंदाजी अराऊंड द विकेटनेबूल करण्याचा प्रयत्न होता विवेस्त एलिव्हेशन होत नाहीये दरम्यान एक धाव नक्कीच घेतली जाईल एक चिकी सिंगल घेतली जाते एखादा वेने आता मात्र विनायक स्वतःचं आणि संघाचं श्रीगणिशा करत असताना डू ऑर डाय मॅच आहे दोन्ही संघासाठी करू या मरूच्या स्थितीमध्ये जो संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विजय संपादन करेल तर नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ या मॅच मध्ये दरम्यान दुसरा बॉल यावेळेस लेक्कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू ची बॅटचं तोंड उघडण्याआधी जर चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सूर्य गोलंदाजी कौतुक करायला हवं गोलंदाज सागर अफलातून गोलंदाजी तीन चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च करतोय आणि दरम्यान नंदन पाटील सारख्या फलंदाजाला आता था लौकर लौकर। लौकर। सा सा मात्र थांबून ठेवण्यात यश संपादन करत असताना पुन्हा एकदा यावेळेस फुलर बॉल विकत देण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आहे झेलची संधी आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन नंदनला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने मॅच हे आपल्याला पाहायला मिळत आहे परशुराम वॉरियर्स आणि रिग्नेश इलेव्हन काय मॅच पाहायला मिळाले दरम्यान पहिलं षटक मॅनडरी पॉवर त्याचं पहिलं षटक आणि ते षटक हाताळत असताना सागर चार चेंडूंमध्ये फक्त एक धाव खर्च करतोय आणि नंदन सारख्या एका फलंदाजाला इथे मात्र परतवण्याचं काम करत आहे गोल्डन डक वरती परत असताना नंदन दरम्यान यावेळेस प्रणय येतोय आला फलंदाज यावेळेस फुलचा बॉल परफेक्ट याकर लाईननी गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र फलंदाजाच्या अंगठ्याचा वेध घेऊन टाकण्यात आलेला हा बॉल दरम्यान फक्त आणि फक्त खेळून काढतो दरम्यान एक धाव मिळते लेग बाईजच्या रूपाने धाव संख्या फक्त आणि फक्त दोन धाव फलकावरती थोडस बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रिग्नेश इलेव्हन रानाळ या संघासमोर खेळत असताना परशुराम वॉरियर्स हा संघ लीग मॅच मधील अंतिम सामना आपण पाहतोय थी। आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस फुल टॉस होता दिशा देण्याचं काम होत मात्र लिडिंग एज आणि इथे मात्र आणखीन एक धाव अंकित केली जाईल स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त तीन धावा एक सफल गोलंदाज म्हणून ठरत असताना सागर अफल आता गोलंदाजी फक्त आणि फक्त एक गड गडीबात केला आणि तीन धावा खर्च केल्या त्याने आपल्या षटकामध्ये त्यामध्ये एक लेग रूपाने धाव अर्जित करण्यात आली रिग्नेश इलेव्हन रानाळ अफलातून फलंदाजी अफलातून गोलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहत असाल पंचकृषी प्रीमियर लीग पंचकृषी प्रीमियर लीग अध्यक्ष आहेत द आदरणीय सन्मान्य श्रीयुद्ध भरतजी जयवंत पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आणि खूप यशस्वीरित्या आयोजित करण्यात स्पर्धा स्पर्धेला आजचा तिसरा दिवस आज मेगा फायनल डे नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत असाल तर भरपूर पाहुण्यांची इथे उपस्थिती लाभणार तर सर्व संघांसाठी एक सूचना करण्यात येते कमिटीच्या माध्यमातून पंचांशी फक्त आणि फक्त संघाचा कर्णधार संवाद साधेल त्याच्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडूने पंचांशी कोणत्याही प्रकारचं विचार विनिमय करू नये विनंती असणार आहे कमिटीकडून ही आपल्या सर्वांसाठी ही नम्र विनंती असणार आहे तर नक्कीच आपल्याचसाठी आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आहे पंचकृषी प्रीमियर लीग जवळच्या सहा गावांना एकत्रित आणण्याची आणि त्यांना सर्वांना एकत्रित आणून खेळवण्याची साठी ही आयोजित करण्यात आलेली स्पर्धा जेणेकरून आपल्या गावातील नाविन्य खेळाडू उदयास येतील आणि आपल्या गावाचं नाव नक्कीच रोशन करतील दरम्यान वेळव्या मॅचकडे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणय सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंडला सुद्धा प्रणय यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न मिस्टर मी स्ट्रोक जेलची संधी मात्र इथे फक्त एकच धाव इथे अंकित केल्याचा येईल खूप चांगलं शत्ररक्षण डीप मिड विकेट रिझर्व मध्ये तर धाव संख्या इथे एकने वधारती आहे चार धावा खूप संत आणि सावध गतीने इथे धावांचा पाठला करत असताना परशुराम वॉरियर्स म्हणजेच आम्ही जेव्हा संगणकाशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्ही सिक्स्टी प्लस करण्याचा प्रयत्न करू मात्र पहिल्या षटकामध्ये मा फक्त तीन धावा अंकित करण्यात आल्या दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रणय गोलंदाजी मार्कवरती आहे यावेळेस विनायक आणि यावेळेस मिस्टर मि्रोक जेलची संधी लॉंग अन मध्ये झेल टिपला जातोय विनायकच्या इथं खेळीचा अंत लागतोय हा परशुराम वॉरियर्स संघाला दुसरा धक्का याच इथं योग्य उत्तर देत असताना गोलंदाज प्रणय अफलातून पुन्हा एकदा एकदा प्रणय गोलंदाजी मार्ग वरती प्रणय फलंदाजी रॅम्पवरती दरम्यान यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आणखीन एक विकेटचं पतन होईल का आणि इथे मात्र कोणती होत नाहीये बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन चार यादव संख्येवर वाद पा इथे भोपू वाजत असताना नक्कीच सा जल्लोष साजरा होत असताना का जल्लोष साजरा होतोय कारण की जिग्नेश इलेव्हन रानाळ हा संघ खूप चांगली कामगिरी करतोय दोन चेंडू वरती दोन गडी बाद केले हॅट्रिक ची संधी आहे या आधी सुद्धा विकेट हॅट्रिक संपादन केलेले आहे नंदन पाटील यांनी एक हॅट्रिक घेतली होती धनेश यांनी हॅट्रिक घेतली होती चिराग या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली होती आता मात्र चौथी हॅट्रिक साध्य होईल का आपण ऐका प्रणय हॅट्रिक बॉल यावेळेस मात्र लोवर फुल टॉस अलाउंड कार्पेटने खेळून काढतोय लॉंगाउंड मधून खूप वेगाने क्षेत्र क्षेत्र संधी डायरेक्ट हिट आणि इथे आणखीन एक गडी परतावर लागतय डगआउटच्या दिशेने त्याला विनंती असणार आहे थर्ड अंपायर नाही आहे रिव्ह्यू नाही आहे रिव्ह्यू फक्त आपल्याला बिमर बिमरसाठीच फक्त रिव्ह्यू ठेवण्यात आलेला आहे चला पंचांच्या निर्णयाचा मान राखा काय खेळाचं प्रदर्शन होतंय रिग्नेश इलेवन राणार प्रत्येक खेळाडू आपली जबाबदारी स्वीकारत असताना प्रत्येक खेळाडू आपल्याकडून आपलं सर्वस्व इथे अर्पण करत असताना दरम्यान यावेळेस काय चेंडूफेक झाली अफलातून फेक सागर याच्या माध्यमातून परफेक्ट स्टम्पवरती परफेक्ट यष्टांवरती फेक करण्यात आली आणि डायरेक्ट हिट करण्यात आला दरम्यान यावेळेस थोडंसं अडचणीमध्ये असणारा संघ म्हणजेच परशुराम वॉरियर्स काल्हेर हा संघ थोडासा अडचणीमध्ये दिसताना दरम्यान पाचवा बॉल यावेळेस घेऊन सज्ज होतोय प्रणय धाव संख्या स्थिरावले पाच या आकड्यावरती यावेळेस स्विचिट खेळण्याचा प्रयत्न दरम्यान शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं दरम्यान एक धावा आणखीन ऍड केली जातीय सहा धावा धाव फलकावरती खूप चांगली गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी जितकं कौतुक करावं तितकं कमी पहिला गोलंदाज होता तो म्हणजे सागर अफलातून गोलंदाजी एक गडीबाद तीन रन दुसरा गोलंदाज प्रणय अफुल अन गोलंदाजी दोन गडीबाद तीन धावा आता मात्र लास्ट गो शेवटचं सा बॉल सामना करतो हर्षल यावेळेस परफेक्ट जॉर्कर लाईनचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न बचाव खेळून काढतो दरम्यान लॉंग ऑफ मधून शतरक्षक येईल फेक करेल तत्व एक धाव नक्कीच अंकित केली जाईल षटक इथं समाप्त क्रमांक दोन दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय इथे परशुराम वॉरियर्स काल्लेर या संघाच्या त्या म्हणजे सात धावा चार गड़ी बाद सात अशी धाव संख्या अफलातून कौतुक करायला हवं गोलंदाजांचं चला टीम मिटिंग घेऊ नका विनंती असणार आहे काल्लेर संघ हिंदवी युवा प्रतिष्ठान आयोजित पंचकृषी प्रीमियर लीग नव्या युगातील टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहतोय जवळजवळ सहा गावांना एकत्रित घेऊन आणली स्पर्धा कश्वी काल्हेर कोपर केवणी दिवे रानाळ असे सहा गावं एकत्रित आणून खेळण्याची संकल्पना सलाम यांच्या या संकल्पनेला अतिशय उल्लेखनीय कामगिरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सर्मन्य सयुद्ध भरतजी जयवंत पाटील यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा त्यामध्ये दे साथ देत असताना राकेशजी पाटील हेमंत पाटील नंदन पाटील सुनील पाटील या सर्वांचं कौतुक असणार आहे कारण की स्पर्धा आयोजित करण्यासाठी लागणारी मेहनत ही लागणारी लागणारा वेळ ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी कशा प्रकारे स्पर्धा आयोजित करावी आणि त्यासाठी पंधरा ते वीस दिवस एक महिना असू द्या वेगवेगळ्या जर्सीस आपण पाहतोय आय पी एलच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या आहेत जर्सीस अशा जर्सीस सर्व खेळाडूंना परिधान करून खेळण्याची संधी तसेच प्रत्येक गावातील युवा खेळाडूंना खेळण्याची ते, ते संधी मिळते अशी संकल्पना नक्कीच उदयास ज्यांच्या मनात येते त्यांना हॅड्स ऑफ वळूया मॅचकडे दोन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त सात धबा परशुराम वॉरियर्स काल्यर्स या संघाची आणि लीग मॅच मधील ही अंतिम लीग मॅच दरम्यान यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय क्रमांक तीनचा सा गोलंदाज सामना करेल तो म्हणजेच फलंदाज हर्षल विकेटने या वेळेस सर्व पद्धतीने खेळून काढतो दरम्यान धावची जी संधी मात्र इथे फेकी व्यवस्थित होत नाहीये सॉफ्टनने ड्राईव्ह केलं नक्कीच कवर ड्राईव्ह करायचा होता मात्र तितका वेळ मिळाला नाही फलंदाजाला दरम्यान एका धाब्याने यावेळेस स्ट्राईक नक्कीच रोटेट होते ते म्हणजे सर्वेश या फलंदाजाकडे सर्वेश या फलंदाजाकडे सुद्धा कुवत आहे मोठे फटके खेळण्याचे आम्ही पाहिलं असाल तर कालच्या आणि परवाच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती सर्वेशाने यावेळेस संघ अडचणीत आहे फक्त आठ धावा लागलेल्या दहा फलकावरती आता मात्र सर्वेशला आपल्या स्वतःच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी घेऊन खेळावी लागेल जेणेकरून उर्वरित अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आठ धावा धाव फलकावरती लागलेले आहेत आणि हा अकरा चेंडूंचा सामना कशा प्रकारे करावा आणि धाव फलकेचा आलेख कशा प्रकारे वाढवावा आणि याच प्रयत्नामध्ये खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड खेळून काढतोय मात्र इथे चांगलं क्षेत्रक्षण यावेळेस एक धाव नक्कीच के अंकित केली जाते प्रणय याच्यामार्फत चांगलं शतरक्षण होत आहे लॉंग ऑफ फ्रीजम मध्ये आपण पाहत असाल तैनात असलेला क्षेत्ररक्षक दरम्यान धाव संख्या आतापर्यंत नऊ स्कोअर कार्डवरती लो स्कोरिंग मॅच यावेळेस टायमिंग स्ट्रोक जेलची संधी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव तर निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि दोन धावा इथे सहजरित्या धावून पूर्ण केल्या जातात तर दोन धावेने आता मात्र दुएर याकड्यामध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच परशुराम वॉरियर्स काल्लेर हा संघ अकरा धावा धावा फलकांवरती अकरा धावा आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली राहणार संघाच्या वतीनं पुन्हा एकदा हर्षल क्रमांक सहा चालला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला मात्र चांगली गोलंदाजी अक्षय याच्या मार्फत यावेळेस वाईटचा इशारा येतोय जागावरून खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे हर्षलाचा कबरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल बॅटच्या रेंजमध्ये चेंडू आलेला नाहीये दरम्यान इथे अवंतरित धावसंख्येने परशुराम वॉरियर्स या संघाच्या धावसंख्येमध्ये एक धाव आणखीने ऍड केली जाते ओव्हर विकेट ने अक्षय यावेळेस फुलं यांचा वाल विकावून दिलाय चेंडूला आणि यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय काउ कॉर्नर रिझर्व मध्ये सीमाने पार षटकार मात्र या वेळेने एक ऊर्जा देऊन जाईल ती म्हणजेच परशुराम वॉरियर्स काल्यर्स या संघाला अठरा दहावा दहा फलकावरती अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल कोणत्याही प्रकारची भागीदारी आपण पाहिली नव्हती मात्र या वेळेस आपण पाहतोय तर तो म्हणजे स पाचव्या विकेटसाठी ही खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांनी पहिला एकेरी दुहेरी धाव घेऊन आपली बॅट सेट केली त्यानंतर एक चांगला बॉलची वाट पाहिली आणि यावेळेस खराब चेंडू आला आणि त्याच्यावरती एक चांगला प्रहार पाहायला मिळाला सहा धावांची मोहर उमटवली आणि या सहा धाव्याने आता मात्र अठरा या धाव संख्येवरती मजल मारत असताना परशुराम वॉरियर्स कालेर्स हा संघ दरम्यान अक्षय ओव्हर दी विकेटने यावेळेस शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅट वळण्याआधीच चेंडू ट्रॅव्हल होतो तो म्हणजेच जस्टी रक्षकाच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी आता मात्र चांगली गोलंदाजी अक्षयाची या आधीचा चेंडू आपण पाहिला असेल तर थोडस फुलोरलींचा चेंडू होता त्यावरती सहा धावा खर्च केला त्यानंतर आता मात्र थोडस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हाताळला होता यावेळेस पुन्हा एकदा फुलरलींचा बॉल विकून दिलाय ऑन साइडला आणि यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होईल दोन यष्ट शतरक्षकांच्या मधून सी मारेशा पार वन बाऊन्स चौकार हर्षल एक चौकर आणि एक आला तब्बल पंधरा धावा कुठल्या त्याने या अक्षयच्या या तिसऱ्या षटकामध्ये आणि बावीस धावांवरती मजल मारतोय तो म्हणजेच परशुराम वॉरियर्स काल्लेर्स हा संघ आणखीन सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे यावेळेस राम येतोय शेवटचा अखेरचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी आणि सामना करेल तो म्हणजे सर्वेश यावेळेस खूप चांगला चेंडू होता मात्र दिशा पाहावी लागेल स्टिकच्या बाहेर पंचांकडून वाईटचा इशारा येतोय हेमंत शेट्टी सर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय तेवीस धावा धाव फलकावरती आता मात्र धावांचा आलेख का वाढवण्याचं काम हे दोन फलंदाज करत असताना सर्वेश आणि हर्षल या दोन फलंदाजांवरती संपूर्ण दारमदार असणार आहे शेवटच्या सहा चेंडूंमध्ये किती धावांबरंद मजल मारेल हा संघ यावेळेस फुलोल्यांचा बॉल फिरकावून दिलाय डीप दन दन करत चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी तर चार धाव्याने आता मात्र धाव फलक खूप वेगाने वाढत असताना सत्तावीस धाबा धाव फलकावरती अफलातून फलंदाजी कौतुक करायला हवं या दोन फलंदाजांचा सर्वेश आणि हर्षल चार गडीबाद झाले होते संघ थोडासा अडचणीत सा होता डगमगीत होता आणि या वेळेस हे दोन फलंदाज आले सेट झाले प्रथम तर सिंगल डबल घेत घेत आणि त्यानंतर मात्र आक्रमण सत्तावीस धावा धाव फलकावरती राम पुन्हा एकदा राऊंड दुसरं बॉल खेळून सज्ज यावेळेस फुलालिंचा बॉल आला आणि तुकारपेटने खेळून काढतोय लॉंगन रिझम मधून खूप वेगाने चेंडूवरती धावत येतोय एक धाव तर राहायचं दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावची संधी आणि इथे दोन धावा सहजरित्या धावून पूर्ण खूपच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट सर विनंती असणार आहे पंचांशी वादविवाद करू नका पंचांनी जो निर्णय दिलाय त्याचा मान राखा नक्कीच क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत असतो पंचांना न... देवाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतो जो कोणता निर्णय त्यांचा येईल त्याचा मान आपण नेहमीच राखत असतो तसेच होत असताना या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय रिग्नेश इलेवन रानाळ हा संघ दरम्यान दोन धाव्याने धाव संख्या एकोणतीस टू नाईन एकोणतीस धावा खूप चांगली बॅटिंग खूप चांगली बॅटिंग पार्टनरशिप इथं बिल्डअप होत असताना दरम्यान राम पुन्हा एकदा सजत होतो या षटकातील तिसरं बॉल राऊंड मिंग स्ट्रोक आहे जेलची संधी आणि इथे मात्र विवेक सुरेख जेल टिपत असताना आता मात्र सुरेख सर्वेशा खेळ अंद पाचव्या विकेट चा पतन एकोण शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत अफलातून गोलंदाजी आता मात्र या मॅचमध्ये मा रंगत वाढत असताना राम रामवरती हल्ला झाला पहिल्या तीन चेंडूवरती सात धावा नक्कीच अंकित केल्या त्या म्हणजेच परशुराम वॉरियर्स काल्लेर या संघाने त्यानंतर मात्र तिसऱ्याच बॉलवरती इथे वापसी करत असताना सेट झालेला बॅट्समन सर्वेश मात्र त्याला डगआउटच्या दिशेने धारत असताना राम दरम्यान चौथं बॉल घेऊन इथे सज्ज होत असताना रायटर राऊंड द विकेटने सामना करेल हर्षल यावेळेस फुलरेचा बॉल बिरकावून दिलाय इथे प्रयत्न धावची संधी मात्र इथे फेक व्यवस्थित येत नाहीये चेंडू व्यवस्थित गॅदर करता आले नाही विकेट किपर अक्षय याला दरम्यान या दोन धावा इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली एकतीस धावा धाव फलकावरती दरम्यान दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे एकतीस धावा धाव फलकावरती एक सन्मानजनक स्कोर नक्कीच उभं करायचं असेल तर या दोन चेंडूंवरती एक मोठा फटका यायला हवा एक चांगला स्ट्रोक यायला हवा यावेळेस दिशा पाहावी लागेल लाईन पाहावी लागेल मात्र इथे चेंडू सोडून दिलाय फलंदाजाने आणि हा चेंडू येतोय डॉट तरी तर रानाळच्या डगआउट मधून जल्लोष साजरा होत असताना भोपूंचा इथे आवाज येत असताना राऊंडने लास्ट गो चांगला फटका मात्र इथे मिस स्ट्रोक आहे जेलची संधी मात्र जेल निसटतोय चांगलं शतरक्षण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न दोन धावा इथे धावून पूर्ण केला जात आहेत आणि या दोन धाव्याने आता मात्र धाव फलक सांगत असताना धाव संख्या धाव फलकावरती तेहतीस धावा चार षटकांच्या समाप्तीनंतर परशुराम वॉरियर्स काल्लेर दाव ते या संघाच्या धाबा धाव फलकावरती लागतात त्या म्हणजे तेहतीस धाबा आणि चौतीस धावांचा आव्हान असणार आहे ते म्हणजेच रिग्नेश इलेव्हन रानाळ या संघासमोर तर उर्वरित दुसऱ्या सत्रामध्ये आपण ज्या वेळेस वळणार त्यावेळेस नक्कीच आवाज ऐकणार आहोत तो म्हणजेच सिद्धिक भावेसरांचं धन्यवाद भरत पाटील देखील दुर्वा इंटरप्राइजेस के कैप्टन और जय कुमार के कैप्टन तीन तीन गेंदबाजों के आपको नाम जमा करना है दुर्वा इंटरप्राइजेस के कैप्टन और जय कुमार के कैप्टन तीन तीन, तीन गेंदबाजों के आपको नाम जमा करना है हमारे दाइयों और काफी एंजॉय कर रहे हैं बच्चे शारजा के भोंगू के साथ नंदन पाटील क्या जल्दी हुए आउटवे मनोविक्टो की झरी लग गई के इसके बाद जो बॉल आउट है उसमें तीनों टीमें सुन ले इस मैच की हारने वाली टीम ध्रवा इंटरप्राइजर जॉय कुमार फुल टॉस बॉल पे भी बोल्ड हुआ तो बॉल आउट में बोल्ड पकड़ते आप टप्पा देकर बोल्ड करें या फुल टॉस पर बोल्ड करें तीन तीन नाम देने बहरहाल इस मैच की तरफ नंदन पाटिल का आउट होना बहुत महंगा पड़ा परशुराम वॉरियर को लक्ष्य है यहाँ पर का दोनों ओपनर रिग्नेश एलेवन के मैदान पे आते हुए सतीश और देवेश पहली गेंद नंदन की गेंद को स्वीप कर दिया छह रन अच्छा नहीं साबित होता हुआ सिक्सर से खाता खोला है सतीश ने मैंडेटरी पावर प्ले रन बचाने के लिए बहुत कम है चौतीस एक और हवा में खेला हुआ स्ट्रोक शकर की गोली और आउट हो गए सतीश ने तीन गेंदबाजों की लिस्ट दी है जय कुमार के कैप्टन आपको तीन गेंदबाजों की लिस्ट देना है जय कुमार के कैप्टन एक विकेट एक तुम्हारी एक हमारी हालांकि पंचक्रोशी प्रीमियर लीग में नंदन पाटिल ने एक रन देकर एक ओवर में चार विकेट लिए थे नए बैट्समैन इस वक्त सागर आए हैं जबकि सामना करेंगे बैट्समैन देवेश नंदन पाटिल मुंडोरा एंड से गेंदबाजी कर रहे राइट आर्म राउंड इस मरतबा चॉप करने की कोशिश बीट किया ऑफ स्टम्प के बाहर बढ़िया वापसी काले रत्न बाउंड्री बॉय और रिंग ऑफ किंग के नाम से किंग ऑफ रिंग के नाम से जाने जाते हैं नंदन पाटिल नंदन पाटिल मुंडो एंड से राइट आर्म ओवर द विकेट इस मरतबा पढ़िया बॉलर बैक ड्राइव ऑन थोड़ा सीधा खड़ा है यही कारण है कि सिर्फ एक रन एक रन से सात पे पहुंचा है स्कोर चौंतीस का लक्ष्य है यहाँ पर रिग्नेश एलेवन रानाल के सामने पहला ओवर चलता हुआ सात रन एक विकेट आउट हुए सतीश छह रन बनाकर दो टीमों के तीन तीन गेंदबाजों के नाम आ चुके हारने वाली टीम के गेंदबाजों के नाम आने के बाद इस मैच के बाद बॉल आउट होगा चौथी टीम कौन सी फैसला हो जाएगा इस मरतबा स्वीप कर दिया है बहुत ही खूबसूरत स्ट्रोक गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर जाते हुए चार रन टीम तीसरी टीम बनेगी जो टॉप फोर में क्वालिफाई होंगी और हारने वाली टीम दुर्वा इंटरप्राइजर्स और जय कुमार के बीच में आ, बॉल आउट रहेगा इस इसमारदाबाद स्वीच इट की कोशिश रन पूरा होता हुआ वहाँ पर देखना अंपायर का कोई इशारा नहीं आया बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी एक रन स्कोर में आता हुआ एक ओवर की समाप्ति रन बने बारह विकेट गिराए एक तीन ओवर बचे हैं रन चाहिए बावीस बचे हैं नौ खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में अब मोर्चे पर लगाया गया है गेंदबाज दीपक को अठारह गेंदों में बावीस रन मैच को जीतने के लिए चाहिए और क्वालिफाई टॉप फोर के लिए चाहिए रिग्नेश एलेवन रानाल मजबूत स्थिति में हम कहेंगे नंदन के पहले ओवर में बारह आए एक विकेट जरूर गिरा दीपक इसमारदाबाद चॉप कर दिया गेंद बैकवर्ड पॉइंट पे गई एक रन अच्छी सोच की बल्लेबाजी कर रहे हैं बैट्समैन सागर एक रन से स्कोर तेरह पे पहुंचा है रिग्नेश एलेवन रानार का दो टीमें पहले ही क्वालिफाई कर चुकी है जागृत मराठा रानाल और विहान इंटरप्राइज कालेर इस मैच की विजेता टीम तीसरी टीम रहेंगी बॉल आउट में जो टीम आएंगी वो चौथी रहेंगी गेंदबाजी के लिए दूर लंबा रन अप है मंदिर एंड की जानिब से गेंदबाजी करें बाएं हाथ के बैट्समैन देवेश के लिए इस मतबाग इनको उछाल दिया पीछे खिलाड़ी मौजूद है विनायक कोई गलती नहीं की दूसरा झटका लगता हुआ यहां पर रिग्नेश इलेवन रानाल को Sí. इस मरतबा धीरे से ड्राइव करते हुए लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ एक रन देखिए भेवंडी क्रिकेट को आ, जो को रहे उन्होंने काफ़ी रंग भर दिया आ, चाहे प्रेरणा हो लेकिन रेशमा मैकर का बहुत ही करीब का साथ रहा है और इस वक्त वह अगड़ी प्रीमियर लीग कर रही है और उछाल दिया गेंद को आसमान में तान दिया गेंद स्क्वायर लेग के ऊपर ये देखिए मौका भी दिया और छक्का भी दिया का भी दिया छक्का भी दिया ये छह रन ने अरमानों पे पानी फेर दिया है यहाँ पर पुरुषोत्तम परशुराम वॉरियर्स के क्योंकि इस समय कैच लेना बहुत जरूरी था इक्वेशन अभी भी बहुत आसान है गेंदे बची है चौदह और यहां से रन भी बनाने 14, चौदह रन टू बॉल इक्वेशन चौदह में चौदह रन चाहिए लंबे रनअप से मुड़ते हुए गेंदबाज दीपक लो स्कोरिंग मुकाबले भी आ, एक टूर्नामेंट ऐसा जरूर रहता है जिसमें लो स्कोरिंग मुकाबला भी कट टू कट रहता है इस मरतबा तेज तर्रार गेंद पेज से बीट किया बहुत जोरदार अपील अब उंगली आसमान में बैट्समैन आउट देखना है कि ये सीधे साधे अक्षय या फिर खतरनाक अक्षय है तेज गिनती पेस पे बीट हुए थे बैट्समैन विकटों के सामने पाए गए थे आउट हो गए गे बैट्समैन गेंदबाजी के लिए तैयार होते हुए दीपक इक्वेशन अभी भी बहुत आसान है गुच्छों में लेना होगी इस मरतबा टर्न कर दिया कलाइयों के बलबूते पर लॉन्ग लेग बाउंड्री और बैकवर्ड के बीच में एक रन बनता हुआ स्कोर में एक रन से दोवर की समाप्ति रन बने इक्कीस यहां से बारह गेंदों में तेरह रन चाहिए रिग्नेश एलेवन रानाल को मैच जीतने के लिए गेंदबाजी में देखना है कि मुंडोरा एंड से मोर्चे पर लगाया जा रहा है गेंदबाज जयेश को आप देख रहे हैं पंचक्रोशी प्रीमियर लीग कालेर आप सभी का हार्दिक स्वागत है इसके बाद तीन टीमों के बीच में बॉल आउट रहेगा उसके बाद पहला सेमी दूसरा सेमी और कौन बनेगा विजेता खेल की शुरुआत होती हुई समय लिया जा रहा है प्लीज सहयोग करें नंदन पाटिल ने मैच अभी भी नहीं छोड़ा है इस मरतबा कोई शॉट ऑफर नहीं किया अंपायर हमारी तरफ मुड़े वाइट ये खिलाड़ी भी गरीबी में आटा गिला कर रहा है दुष्कालत तेरवा महीना जयेश। इस मरतबा छोटी बैकलीफ का इस्तेमाल पुश किया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर में एक रन बढ़िया सेंसिबल क्रिकेट ग्यारह गेंदों में अब ग्यारह रन चाहिए रिग्नेश एलेवन रानाल को जीतने के लिए इस बीच स्वीज की कोशिश अच्छी थी बैट्समैन के बॉडी लैंग्वेज को पढ़कर करीब रखा था गेंद शॉर्ट कवर्स में गई एक रन आता हुआ स्कोर में स्कोर 24 पे पहुंचा है दस गेंदे दस रन इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया है लेट कट किया है गेन बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर चार रन क्लासिकल स्ट्रोक नज़ाकत ज़्यादा ताकत कम दिमाग की बत्ती जला के शॉट खेला वहाँ पर स्कोर 28 पे पहुँचा है सुइचेट लेकिन बढ़िया फील्डिंग डी गली में एक रन आता हुआ स्कोर में उनतीस रन तीन विकेट 29 फॉर द लॉस ऑफ थ्री विकेट पल्लू शॉट खेलने की कोशिश बीट हुए वहां पर तीन बजने को है और इसके बाद तीन मुकाबले और बॉल आउट हमें खेलना बाकी है इसलिए तमाम टीमें समय में सहयोग करें क्या ताकि आपको चार चार ओवर के मैचेस हम पूरी तरह खिला पाए इस मरतबा निकाल दिया है कि इनको खाली क्षेत्र है लॉन्ग लेग से खिलाड़ी पहुंचे हैं बहुत ही फाइन लेग पर दो रन बने तीसरे की कॉल तीन रन पूरे इन तीन रन से स्कोर आगे सरकता रखता हुआ पहुंचा है बत्तीस रन तीन ओवर बत्तीस रन लेकिन लग नहीं रहा था कि चौथा ओवर आएगा लेकिन चौथा ओवर आ ही गया इसलिए तो क्रिकेट को अनसर्टिनटी गेम कहा जाता है दो रन बचाने होंगे इस ओवर में समय में कॉपरेट करें प्लीज दोनों टीमें दो रन चाहिए दोनों बैट्समैन आपको खेलना है दो रन चाहिए यस पानी तो किसी को भी पिलाना चाहिए लेकिन दो रन चाहिए खाली समय भी कम है इसके बाद तीन मैच है बॉल आउट है खेल की शुरुआत होती हुई दो रन बचाने के लिए गेंदबाज इस वक्त गेंदबाजी पर आए विनायक ये फोर्टी प्लस के हैं दो रन बचाना है उनको राइट आर्म ओवर द स्टम जाते वे अच्छी गेंद पूरी तरह से खोल के रख दिया लेकिन ये